नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत 6 किलो चिकन पासून चिकन रस्सा आणि फ्राय. आपल्याकडे जर काही पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी जर आपल्याला नॉनव्हेज का वेज करायचं असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगाचा ठरेल. चला मग पाहूया. आपण हे 6 किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि त्याला 8 चमचे आपण मीठ लावलेलं आहे आणि 5 चमचे हळद छान अर्धा तास आपण लावून ठेवलेलं आहे. आता हे वाटण घेतलेलं आहे. वाटण्यासाठी 100 ग्रॅम लसूण, 50 ते 60 ग्रॅम आलं, अर्धी गड्डी कोथिंबीर आणि अर्धा नारळ ह्याचं वाटण तयार केलेलं आहे. तर हे वाटण आपण चिकनला छान लावून घेऊया. मी खोबरं का वापरलेलं आहे की आपल्याला ह्याचं आळणी सूप काढायचं आहे तर सूपसाठी थोडंसं घट्टपणा यावा म्हणून आपण थोडंसं खोबरं घातलेलं आहे. आणि ओल्या नारळाचं सूप खूप छान लागतं म्हणून मी ओला नारळ नेहमी सूपसाठी वापरते. आता एका पातेल्यामध्ये आपण 400 ते 500 ग्रॅम तेल घालूया. तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. आणि हे खडे मसाले 5 आपण हिरवी वेलची घेतलेली आहे, 4 मसाला वेलची, 1 चमचा मिरं, 1 चमचा लवंग, दालचिनीचे 5-7 तुकडे आणि तमालपत्र. हे सर्व आता तेलामध्ये घालूया. ते छान परतल्यावर ह्याच्यामध्ये घालूया 1 किलो कांदा बारीक चिरलेला. तो कांदा छान लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा अशा प्रकारे आपण लाल करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये घालूया चिकन. चिकन पण छान तेलामध्ये आपण परतून घेऊया. जर चिकन परतायला कमी पडलं तर चिकनचा असा स्मेल वेगळा येतो म्हणून चिकन आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. चिकन आपल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण एक परात ठेवूया. खोलगट ताट वगैरे असं ठेवायचं की जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालता येईल. पाणी गरम झालं की आपल्याला ते चिकनमध्ये घालायचं आहे. असं करूनच आपल्याला चिकनमध्ये पाणी घालायचं आहे आणि चिकन शिजून घ्यायचं आहे. मी सूप काढणार आहे म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घालणार आहे. तुम्हाला जर सूप नको असेल तर तुम्ही कमी पाणी पण घालू शकता. तर मी टोटल 3.5 ते 4 लिटर पाणी घातलेलं आहे. एकदा चेक करून पाहायचं आपल्याला चिकन शिजलंय का, कारण चिकन जास्त ओव्हरकुक पण आपल्याला करायचं नाही. चिकन आपलं आता व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण वाटणाची तयारी करूया. एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालूया 2 चमचे आणि हा मी घेतलेला आहे 800 ग्रॅम कांदा. लाल होईपर्यंत आपण परतून घेऊया. आणि ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 200 ग्रॅम वाळकं खोबरं, किसून घेतलेलं आहे. पाच-सहा चमचे आपण खसखस घालूया आणि एक अर्धी वाटी आपण पांढरे तीळ घातलेले आहेत. हे सर्व छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मला जर जास्त प्रमाणामध्ये चिकन किंवा मटनची भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीनेच मी वाटण भाजते. प्रत्येक साहित्य वेगवेगळं भाजत बसत नाही, त्याला वेळ जातो. अशा पद्धतीने पटकन होतं. थोडंसं तेल घालूया. 50-60 ग्रॅम लसूण. आपण चिकन शिजवताना आलं लसूण वापरलेलंच आहे, त्यानुसार आपण आलं लसूण वापरणार आहोत. तर मी 20 ग्रॅम परत आलं टाकलेलं आहे. आपलं हे साहित्य सर्व छान भाजून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे 3-4 चक्री फूल आणि थोडंसं दगडी फूल. अर्धी वाटी आपण बासकी डाळ घालूया, अर्धी गड्डी कोथिंबीर घालूया आणि हे वाटण आपण वाटून घेऊया. आता आपल्याला फ्रायसाठी यातलं चिकन बाजूला काढायचं आहे.
तर मी टोटल 4 किलो फ्राई करणार आहे आणि 2 किलो आपण रश्श्यामध्ये ठेवणार आहोत. सूप पण काढून घेऊया. आपण हे सर्व चिकन 30 लोकांसाठी बनवलेलं होतं त्या हिशोबानेच मी अळणी पण काढलेला आहे. आपलं हे वाटण पण तयार झालेलं आहे. आता एका खलबत्त्यामध्ये मी 3 चमचे जिरे, 2 चमचे शहाजिरे आणि 3 चमचे बडीशेप अशी घेतलेली आहे. थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि कुटून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण कुटून घेतलेलं आहे. आता एका कढईमध्ये आपण घालूया 1/2 किलो तेल आणि हे कुटलेलं आपलं शहाजिरे, जिरेचं पूड, 2-3 चमचे आपण बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि 8 चमचे मी माझा घरचा काळा मसाला घातलेला आहे. आता हे वाटण घालूया आणि वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. मी हे चिकन तयार करण्यासाठी कुठलाच बाहेरचा मसाला वापरलेला नाहीये. आपण जे शहाजिरे, जिरे आणि बडीशेप जे कुठून घातलेलं आहे त्याच्यामुळे चिकनला असा छान स्मेल येतो. कुठलाच चिकन मसाला वगैरे वापरायची गरज पडत नाही. आता ह्याच्यातलं थोडंसं वाटण आपण सुक्यामध्ये घालणार आहोत आणि राहिलेलं वाटण आपण रश्श्यासाठी वापरूया. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिकन सुक्यामध्ये मसाला टाकू शकता. तुम्हाला जर जास्त प्रमाणात मसालेदार चिकन हवं असेल तर तुम्ही जास्त वाटण त्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण रश्श्यामध्ये थोडं गरम पाणी पण करून घालूया. तेवढा घट्ट आपण रस्सा ठेवलेला आहे. मला जास्त घट्ट रस्सा पण नको होता आणि जास्त पातळ पण होता. मीडियमच असा आपण रस्सा ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचा परत एकदा मीठ घालणार आहे कारण आपण आळणी सूप शिजवताना मीठ घातलेलंच होतं. त्या हिशोबानेच मीठ घातलेलं आहे. छान उकळी आणून देऊया. आपला रस्सा आता तयार आहे. आता फ्राय करून घेऊया. तर फ्रायसाठी आपण 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल माझं थोडंसं गरम होतं म्हणून मी थोडं चिकन घालते त्याच्यामध्ये आणि 2 चमचे आपला घरचा साठवणीचा मसाला आणि 2 चमचे बेडगी मिरची पावडर. आता ह्याच्यामध्ये मी जे आपला रस्सा बनवलेला असतो त्याच्यावरचा थोडीशी तर्री घालणार आहे आणि त्या तर्रीपासूनच आपलं फ्राय बनवणार आहोत. आता हे चिकन घालूया आणि छान परतून घेऊया. एक चमचाभर आपल्याला मीठ घालायचं आहे. आता ह्याच्यावरती आपण ते तरी आहे रश्श्याची ती पण घालूया. आणि 1 चमचाभर मी रस्सा घालते म्हणजे चिकन आपलं खूप ड्राय होणार नाही, मसालेदार राहील. अशा पद्धतीने आपलं सुकं चिकन पण तयार आहे. अगदी झणझणीत असा आपला चिकनचा रस्सा फ्राय वगैरे झालेला आहे. आता आळणीला थोडंसं ओलं खोबरं घालूया. तर अशा पद्धतीने आपलं चिकन सूप, चिकन फ्राय आणि चिकन रस्सा तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जे लोक नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया अशाच डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये.